तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी आजचा केवळ चिंतन सोहळा आहे असं मला वाटत नाही पण देश एका वैचारिक घुसळणीतून जात असताना आदरणीय साहेबांचं सा मार्गदर्शन हे एक विचार मंथन आहे आणि हे विचार मंथन अशासाठी आहे कारण विशेषतः आजच्या काळामध्ये एखाद्या विपरीत परिस्थितीशी लढण्याची एखाद्या विपरीत परिस्थितीशी संघर्ष करण्याची आणि तो संघर्ष करत असताना शाश्वत विकासाची कास न सोडण्याचं जे आज देशातलं सर्वोत्तम उदाहरण आहे ते म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि त्यांचं मार्गदर्शन आज या निमित्तानं ऐकायला मिळणार तर आपण जेव्हा मॅरेथॉन पाहतो तेव्हा मॅरेथॉन मध्ये दोन प्रकारचे स्पर्धक असतात एक स्पर्धक असतो की एवढा लांबचा पल्ला गाठल्यानंतर तो धापा टाकत शर्यत पूर्ण केली या विजयाचा आनंद फक्त साजरा करतो हा एक प्रकारचा स्पर्धक असतो आणि दुसरा स्पर्धक असतो जो हा टप्पा पूर्ण केल्यानंतर पल्ला पूर्ण केल्यानंतर तो सुद्धा दमतो तो, तो सुद्धा माणूस असतो पण तो एक दीर्घ श्वास घेतो आणि त्यानंतर आलेल्या टप्प्याकडे वळून पाहतो आणि पुन्हा पुढच्या टप्प्याचा विचार करायला सुरुवात करतो अशा दुसऱ्या मॅरेथॉनच्या खेळाडूच खर तर आपण अभिष्ट चिंतन साहेबांच्या रूपानं करतो आहोत म्हणजे आज जर आपण देश पातळीवरच्या राजकारणाचा विचार केला तर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक गोष्ट निदर्शनास येते आणि ती म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या नेतृत्वांनी देशाच्या राजकारणावर आपला एक अमित ठसा उमटवलाय यामधली जर नावं मोजायला सुरुवात केली तर धक्काही बसेल आश्चर्य वाटेल पण ही नावं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील स्वर्गीय बॅरिस्टर नाथपाई असतील स्वर्गीय मधु लिमयेजी असतील स्वर्गीय मधु दंडवतेजी असतील स्वर्गीय प्रमोदजी महाजन असतील स्वर्गीय शंकररावजी चव्हाण असतील आता व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रफुलभाई पटेल असतील नितीनजी गडकरी असतील पण या सगळ्या मांदी आळीमध्ये एक गोष्ट तुमच्या माझ्यासारखी अभिमानाची आहे की गेल्या तब्बल चाळीस वर्षांहून अधिक काळ एक व्यक्ती दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख बनून राहिलेली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार सर आणि ही ओळख बनवून राहिलेली असताना केवळ राजकारण नाही केवळ पुरोगामित्व ही गोष्ट व्यासपीठावरून बोलण्याची नाही पुरोगामित्व म्हणजे जातीय द्वेष नाही पुरोगामित्व म्हणजे बारा बलुतेदार सोळा आलुतेदारांना सत्तेच्या प्रवाहात सामील करून घेऊन त्या प्रत्येकाला विकासाची संधी देणं हे पुरोगामित्व जपणार नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब केवळ फुले शाहू आंबेडकरांचा वसा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा व्यास ही व्यासपीठावरून सांगण्याची केवळ गोष्ट आदरणीय साहेबांच्या बाबतीत राहत नाही म्हणजे ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठीची कवाड उघडी केली त्याच महिलांना लष्करात भरती करण्याचा जो क्रांतिकारी निर्णय असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा जो क्रांतिकारी निर्णय असेल तो निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून आदरणीय साहेब हे फुलेंचे वैचारिक वारसदार ठरतात जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचा विचार येतो तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना जगात जे चांगलं आणि जे नवं ते माझ्या करवीर संस्थानासाठी हवं ही जी भावना होती ही जी भूमिका होती त्याच पद्धतीनं औद्योगिकरणाची कास असेल नाविन्याची कास असेल तंत्रज्ञानाची कास असेल ती घेऊन पुढे जात असताना म्हणजे आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांचा हिंजवडी आय टी पार्कच्या बाबतीतला किस्सा ठाऊक आहे म्हणजे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आदरणे साहेबांनी सांगितलं की भूमिपूजन झालं तरी कारखाना इथे होणार नाही त्याची जागा वीस मैलाच्या पलीकडे आहे सगळे आवाक झाले तेव्हा साहेबांनी सांगितलं या ठिकाणी आय टी पार्क करायचंय गेल्या वीस पंचवीस वर्षांपूर्वीचा जवळपास हा निर्णय पण आज त्याच आय टी पार्कमध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त तरुणांना सॉफ्टवेअर क्षेत्रातला रोजगार मिळतो तीच गोष्ट मगरपट्टा सिटी आणि या पद्धतीनं आधुनिकतेचा पुरस्कार करत शील पुरस्कार करत उद्यमशीलतेचा पुरस्कार साहेब राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार ठरतात प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांनी जो उल्लेख केला मराठवाडा नामविस्ताराचा जो उल्लेख केला म्हणजे तत्वांसाठी कितीही किंमत चुकवावी लागली तरी तत्वांशी तडजोड न करता मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा जो नामविस्ताराचा साहेबांनी निर्णय घेतला केवळ एवढाच निर्णय नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे केवळ दीन दलितांचे कैवारी म्हणून नाही तर जागतिक पातळीवरचे अर्थतज्ञ म्हणून जेव्हा आदरणीय पवार साहेब पाहतात तेव्हा ते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खरे वैचारिक वारसदार ठरतात बरं हे सगळं करत असताना आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही आमच्या नेत्याच्या पांढऱ्या कपड्यांमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते आमच्या नेत्याला हजारो लाखो रुपयांचे तैवानी मशरूम खावे लागत नाहीत जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या प्रश्नाला भिडताना आमचा नेता दिवसेंदिवस अधिकाधिक तरुण होत जातो आमच्या नेत्याच्या खिशाला लाखो रुपयांचा मोबलांचा पेन लागत नाही साधा पायलटचा सा पेन असतो पण त्या पायलटच्या पेननी सत्तर हजार कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर स्वाक्षरी होते इथं मला वाटतं की आमचा नेता हा वेगळा ठरतो मग अशी जी शॉर्ट फिल्म दाखवली त्यामध्ये एक फार महत्वाची ओळ होती जी मला फार भावली ती ओळ होती हर अर्जुन का सारथी जेव्हा हर अर्जुन का सारथी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी माझ्यासारखा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला पोरगा डोळे विस्फारून पाहत असतो सहा जनपतवरची वर्दळ आणि जेव्हा बिहारची निवडणूक होते बिहारच्या निवडणुकीची जी रणधुमाळी होते आणि ती रणधुमाळी गाजवणारे तेजस्वी यादव सुद्धा आवर्जून साहेबांना भेटायला येतात आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणुकीच्या आधी साहेबांच्या पत्राची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आतुरतेनं वाट पाहत असतात हर अर्जुन का सारथी आणि ही आता फार महत्वाची गरज आहे ही काळाची गरज आणि ती काळाची गरज अशासाठी की आज कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती देशाची निर्माण झाली आणि या देशाची परिस्थिती जी निर्माण झाली आहे तेव्हा मा तुमच्या माझ्यासारख्या तरुणाईला हा विचार करण्याची आज गरज जे आजपर्यंत झालं जी, आज जी प्रगती झाली ज्याचा अभिमान आहे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण या पुढचा पंचवीस तीस पन्नास वर्षांनंतरचा महाराष्ट्र आपल्याला कसा हवाय पंचवीस तीस पन्नास वर्षांनंतरचा देश आपल्याला कसा हवाय आणि तुम्ही आणि मी फार भाग्यवान आहोत की या लढाईसाठी मार्गदर्शन करणारा सेनापती आदरणीय साहेबांच्या रूपाने खंबीरपणे आपल्या सोबत आहे पण एक मात्र ध्यानात ठेवावं लागेल सेनापती मार्गदर्शन करू शकतो सेनापती रणनीती आखू शकतो पण लढायचंय मात्र तुम्हाला आम्हाला लढावं लागेल तुम्हाला आम्हाला कंबर बांधावी लागेल तुम्हाला आम्हाला शस्त्र परजावी लागतील आणि तुम्हाला आम्हाला या लढाईत विजयी व्हायचा असेल तर आदरणीय साहेबांचा शाश्वत विकासाचा समतेचा विचार हा प्रत्येकाला आपापल्या मनात रुजवून घ्यावा लागेल आदरणीय साहेबांच्या बाबतीत एक फार अभिमानास्पद आठवण ही माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटते जेव्हा भूजचा भूकंप झाला होता त्या प्रलयकारी त्या विनाशकारी भूकंपानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांनी उद्गार काढले होते आदरणीय साहेबांविषयी की पूरी संसद में विपक्ष में वो अकेले थे जिन्होंने मदत का हात आगे बढाया आज कदाचित साहेब भलेही म्हणतील त्यांना कोणत्याही पदाची लालसा नाही त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही पण साहेब या देशाला आज गरज आहे कारण भूतच्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जो पुढाकार घेतला होता तसे भूकंपाचे हादरे आजही देशाला बसतायत सांप्रदायिकतेच्या भूकंपाचे हादरे बसत आहेत जातीयतेच्या भूकंपाचे हादरे बसतायत धार्मिक उन्मादापायी शाळांवर आमचे समूह चाल करून चाललेत समाज समाजापासून तुटला जातोय आणि प्रत्येकच जाती समूहामध्ये प्रत्येकच समाजामध्ये इतक्या टोकाच्या भूमिका निर्माण होत आहेत की त्या टोकदार भाल्यांनी आज देशहित रक्तबंबाळ होत आहे आणि म्हणूनच माझ्यासारख्या तरुणाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की देशाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि जर सव्वीस खासदार असलेल्या गुजरात मधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर अठ्ठेचाळीस खासदार असलेल्या महाराष्ट्रातला महाराजांचा मावळा हा त्या सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही हा विचार आम्ही प्रत्येकानं करणं गरजेचे आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी खात्रीनं सांगतो संसदेच्या प्रांगणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या मराठी मातीतल्या सुपुत्राला त्या स्थानी बसल्यानंतर समाधानानं हसताना बसेल आणि जेव्हा हा पुतळा समाधानानं हसेल ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आई जगदंबा आपल्या प्रत्येकाला देव अशी सदिच्छा व्यक्त करतो आदरणीय साहेबांचं पुन्हा एकदा त्यांच्या एक्क्याऐंशी एक वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी